नमस्कार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज बनियार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नांदेड साखरणी येथे जागतिक आदिवासी दिन साजरा. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात साखरणी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पूजन करून साखरणी ग्रामपंचायत व शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा साखरणीतर्फे 9 ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त आदिवासी अस्मिता दिनाच्या निमित्त गावातील महारेली काढण्यात आली. येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार त्र्यंबक पुनोटकर, तालुका अध्यक्ष किनवट विशालभाऊ जाधव, विधानसभा अध्यक्ष किनवट माहूर, पंचायत समिती सदस्य निळखंड कातले, सरपंच वनमालाबाई, उपसरपंच अंकुश जाधव, पत्रकार भुवनेश्वर साहेब, पत्रकार मझर शेख, पत्रकार सचिन जाधव, आदिवासी समाजसेवक भीमराव महाजन साहेब, नवीन वाघमारे, आशिष राठोड, दिनेश आडे, अंकुश आडे, पप्पू जाधव, नारायण सांगळे, भारत भवरे, मिलिंद कांबळे, माजी सरपंच सूर्यभान सिडाम, मंजू चाऊस, जावीद चाऊस व गावकरी मंडळी, आदिवासी समाज बांधव, शाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. प्रतिनिधी मझर शेख, जनतेचे मत, किनवट, नांदेड. आदिवासी दिन तसेच जागतिक आदिवासी दिन म्हणून 9 ऑगस्ट हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व गावकरी बंधू आणि तसेच शासकीय आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित राहून माझ्या सारखनी नगरीमध्ये मी सरपंच या नात्यानं सर्वांनी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाला व्यवस्थितरित्या सहकार्य केलं आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पडला. अशा या कार्यक्रमानिमित्त सर्व जनसमूह माझा समाज बांधव एकत्र आला. त्याच्यामुळे मी सर्वांना कार्यक्रमानिमित्त का होईना समाज एकवटला आणि या समाजाला खरंच एकत्र येण्याची संघटित होण्याची गरज आहे आणि या जागतिक आदिवासी दिनानिमित्तच आपण संघटित होऊ आणि तसेच आपल्या आचार विचाराची देवाणघेवाण हो आणि आपल्या समाजाला प्रेरणा मिळो अशी मी भावना व्यक्त करते. आणि मी माझे 2018 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार संपूर्ण विश्वामध्ये आज जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने आज सारखनी तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे गोंडवाना युथ फोर्स सारखनी शाखेच्या वतीने व सर्व मूळ आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आज सारखनी गावामध्ये जागतिक आदिवासी दिन आयोजित करण्यात आला होता. या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमास मूळ आदिवासी समाज बांधव व इतर सगळं आदिवासीवर प्रेम करणारे सगळे समाज बांधव या ठिकाणी आदिवासींचा जागतिक दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी गावामध्ये सगळे एकत्र जमलेत. आज गोंडवाना युथ फोर्स आणि मूळ आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आज संपूर्ण गावामध्ये आदिवासी दिनानिमित्त स्वच्छता अभियान आज गावामध्ये पूर्णपणे गोंडवाना युथ फोर्सच्या वतीने राबविण्यात आलं व तसेच शाळेतील विद्यार्थी आणि सर्व मूळ आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आदिवासी दिनाचा गौरव करण्यासाठी भव्य रॅली करून या ठिकाणी सारखनीच्या समाज मंदिरामध्ये आज आदिवासींचे महापुरुष आदरणीय क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर बाबूराव शर्माके अशा अनेक थोर हुतात्मा आदिवासींचे वीर हुतात्मा झालेले सामाजिक आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला अशा मूळ आदिवासींचा वारसदार असलेल्या महापुरुषांच्या विचारावर प्रेरित होऊन त्यांच्या विचारांना प्रणाम करण्यासाठी या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं मूळ आदिवासी समाजाच्या महापुरुषांच्या प्रतिमेला या ठिकाणी मूळ आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं पुष्प
फार जरूरी आहे. पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी त्यांना मानवंदना देऊन आजचा जागतिक आदिवासी दिन या ठिकाणी कारखाने गावामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि ते कार्यक्रम सगळ्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला आणि आज मूळ आदिवासी समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण या देशामध्ये या राज्यामध्ये जगामध्ये राहणाऱ्या सगळं समाज बांधवांना आमच्या मूळ आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आजच्या दिनानिमित्त सर्वांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना आदिवासी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी कार्यक्रम माझ्या दोन शब्द या ठिकाणी.